रविवारी सकाळी बारा वाजताच्या दरम्यान हिंगणघाटवरून चंद्रपूरला जात असलेल्या धावत्या कारला आग लागल्याने त्यातील प्रवाशी अगदी थोडक्यात बचावले हिंगणघाटवरून सकाळी वैयक्तिक कामासाठी चंद्रपूरला जात असताना वरोरा गावाजवळील वरोराजवळील एंसा गावाजवळ धावत्या कारला आग लागल्याने त्यातील चार प्रवासी नरेंद्र हाडके राजू सातपुते सूर्यकांत कळमकर पृथ्वीराज मेश्राम आणि चालक यांना चांगलाच धक्का बसला चालकाने प्रसंगावधान दाखवून कारला रोडच्या बाजूला केलं कारमधून उतरताच कार जळत असल्यास त्यांच्या लक्षात आलं प्रवाशांनी आपला जीव वाचवत रोडच्या दुसऱ्या बाजूने ते झाले अग्निशामक दलाला फोन लावण्यात आला पाहता पाहता संपूर्ण कार जळून खाक झाली यानंतर वरोरा नगरपालिकेच्या अग्निशामक दल दलाला बोलावण्यात आलं उर्वरित जळत्या कारला अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे विझवलं कारला आग लागल्याचं कारण अजूनपर्यंत कळू शकलं नसून कोणतीही जीवित हानी झाली नाही वरोरा वाहतूक पोलिसांनी चंद्रपूरला वाहतूक करत असलेल्या वाहनांना दुसऱ्या दिशेने वळवण्यात आलं त्यानंतर या कारला रोडच्या बाजूला करण्यात आलं महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू शुरु करण्यात आली